आगामी महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचे पक्ष मोठ्या जोमाने तयारीला लागल्याचे दिसून येते. पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस पक्षाचे खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत जोपर्यंत वॉर्ड रचना आणि आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय महापालिका निवडणुकीसंदर्भात घेता येणार नाही असे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. या बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, भाऊसाहेब भोईर, कैलास कदम, गीता मंचरकर प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. या बैठकीत राजकीय परिस्थिती आणि महापालिका निवडणूक पूर्वतयारी यावर ज्येष्ठ नेत्यांनी पिंपरी चिंचवडमधील स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. यावेळी खासदार अशोक चव्हाण मीडियाशी बोलताना म्हणाले, जरी पिंपरी चिंचवड शहरातील अंतर्गत गटबाजी असली तरीही वैचारिक गटबाजी असू शकते. या बैठकीमुळे नक्कीच कार्यकर्ते आणि नेते पक्ष बांधणीला आणि प्रचाराला सुरुवात करण्यात येईल असेच दिसून येत आहे. आगामी होऊ घातलेल्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये पक्षातील सर्व प्रमुख लोकांची एक अंतर्गत बैठक या ठिकाणी आम्ही घेतली. आगामी निवडणुकीची पूर्वतयारी आणि एकंदरीत राजकीय परिस्थिती यावर सखोल चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि मला खात्री आहे की ज्या जिद्दीने ही सगळी मंडळी आता कामाला लागलेली आहे काँग्रेसला चांगलं या ठिकाणी यश मिळेल अशी अपेक्षा आहे. आता सुरुवात आहे ना, आता आरक्षण जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत उमेदवारासंदर्भामध्ये कुठला निर्णय घेता येत नाहीत. आता ती प्रक्रिया सुरू आहे, वॉर्ड फॉर्मेशन व्हायचं आहे, प्रभाग व्हायचे आहेत, त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. पण त्या पद्धतीने आम्हाला एक यंत्रणा आमची कामाला लागलेली आहे. प्रतिनिधी रामदास तांबे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.